मित्रांनो, तंत्रज्ञान पुढे जात आहे, त्यासोबत मानवाची झेप सुद्धा वाढत आहे. पण मानवाची कुवत नेमकी किती आहे हे त्याच्या छोट्या छोट्या डेव्हलपमेंट्सवर न कळतं. डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमामुळं आज आपल्याजवळ भारतीय अंतराळ अनुसंधान संघटन म्हणजेच इस्रोसारखी एक अविश्वसनीय संघटना आहे. भारताच्या चंद्रयान, मंगळयान या मोहिमांमुळं भारतात अवकाश विश्वाबद्दल कुतूहल वाढत जात आहे. आबालवृद्ध या विषयावरती आपल्याला चर्चा करताना दिसतात. सृष्टीतील अनेक रहस्य आपल्याला माहीत नाहीत, त्यामुळं जेव्हा पूर्वी न अनुभवलेलं काही आपण पहिल्यांदा अनुभवतो, ही मिस्ट्री सुटेपर्यंत मानवी मन आणि मेंदू ते कोडं उलगडण्यात गढून जातात. आजवर आपल्याला हेच वाटायचं की या जगात केवळ पृथ्वीवरच जीवन आहे, पण शास्त्रज्ञांनी पृथ्वीशिवाय इतर ग्रहांवरती जीवन असल्याची शक्यता आता वर्तवली आहे. तसे पुरावे देखील मिळाल्यानं जीवसृष्टी असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु एकूणच विज्ञानात रस असणाऱ्या अनेकांसाठी हा विषय आधीपासूनच फार औत्सुक्याचा राहिलेला आहे. त्यात विविध ग्रहांवर दूरवरच्या सूर्यमालांमध्ये शक्यता असलेल्या जीवसृष्टीबद्दल प्रचंड कुतूहल अनेकांच्या मनात असतं. परग्रहवासी, माणसाचा आणि अशा एलियन्सचा संपर्क या विषयावरती तुम्ही किंवा आम्ही बोलायला लागलो तर फार विचित्र प्रतिक्रिया मिळतील. कुणाला तुम्ही चक्रम वाटाल, तर कुणाला अटेन्शन सिकर वाटाल, तर कुणाला काहीतरी चमत्कारिक बोलणारे वाटाल. पण थोडा रिसर्च, थोडा गंभीर अभ्यास केला तर तुम्हाला या विषयावरती तुमचं म्हणणं सिद्ध करता येईल एवढं मटेरियल आज इंटरनेटवरती सहज उपलब्ध आहे. अमेरिकेच्या अपोलो मिशनबद्दल, चंद्रावरील स्वारीबद्दल तसेच अनेक तर्कवितर्क प्रसिद्ध आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे की अमेरिका चंद्रावर पोहोचलीच नाही आणि रिलीज केले गेलेले व्हिडिओज आणि फोटोज हे खोटे आहेत. तसाच दुसरा एक तर्क आहे की चंद्रावरती जे प्रत्यक्ष दिसलं ते सर्व अमेरिका आणि नासा आपल्या सर्वांना सांगत नाही आहे. नासामधील अनेक वैज्ञानिक यावरती कुठे ना कुठे भाष्य करताना आपल्याला दिसतात. जॉर्ज लिओनार्ड या नासाच्या सायंटिस्टने फोटो ॲनालिसिसनं या विषयावरती समबडी एल्स इज ऑन द मून, म्हणजेच चंद्रावर कोणीतरी आहे, या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक मोफत उपलब्ध आहे. याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथनं तुम्ही डाउनलोड करून ते पुस्तक वाचू शकता. तुम्हाला अवकाशाबद्दल खूप जास्त माहिती मिळेल. या पुस्तकात लिओनार्ड यांनी मिळवलेली माहिती आणि काही फोटोज आहेत जे चंद्रावरील मोठमोठाल्या प्रिंट्स दाखवतात. हे फोटो फारसे स्पष्ट नाहीत, पण या फोटोंपेक्षा पुस्तकात केली गेलेली विधानं अधिक महत्त्वाची आहेत. अशी विधानं करणारे लिओनार्ड हे एकटेच नाहीत. बॉब डीन या US आर्मीच्या रिटायर्ड कमांड सर्जंट मेजरने युरोपमधील एका कॉन्फरन्समध्ये नासाला नेव्हर अ स्ट्रेट अँसर असं म्हणलं होतं. ते म्हणतात, नासाने अपोलो मिशनच्या फिल्म रेकॉर्डिंगच्या तब्बल 40 रील नष्ट केल्या आहेत, कारण नासाच्या म्हणण्यानुसार या रेकॉर्डिंग डिस्प्युटिव्ह किंवा सोशली अनएक्सेप्टेबल होत्या. आपण अनेकदा UFO म्हणजेच युनिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स, हवेत उडणाऱ्या तबकडाऱ्या यांच्याबद्दल नेहमी ऐकत असतो. यावर नासाच्या डॉक्टर ईगर मिशेल म्हणजेच या चंद्रावरती चालणाऱ्या 6व्या व्यक्ती होत्या, यांचं म्हणणं आहे की मनुष्यजात नेहमीच या गोंध्यात अडकली आहे की आपण सोडून इतर कोणीही या विश्वात आहे का. आपल्या काळात याचं प्रमाण मिळालेलं नाही, पण आज या मात्र याचं प्रमाण मिळाले की आपण एकटे नाही आहोत. यावरून नासाकडे UFO किंवा परग्रहवासी यांच्याबद्दल ठोस माहिती असल्याचं प्रमाण मिळतं. नासाचे आणखी एक वैज्ञानिक डॉक्टर ब्रिओन हे सुद्धा हेच म्हणतात, अगदी लिओनार्ड प्रमाणेच. म्हणजेच ते सुद्धा नासाकडे चंद्रावरील परग्रहवासियांच्या हालचालीबद्दल ठोस माहिती असल्याचं सांगतात. ते म्हणतात, चंद्रावर कोणी काही बांधकाम करत आहे का याचा चाचपणी करण्यासाठी सिलेमेंटिक मिशनचा हेतू होता. मी त्या मिशनचे जे फोटो पाहिले ते हेच दाखवतात की चंद्रावर काहीतरी कृत्रिम स्ट्रक्चर्स नक्की आहेत. थोडक्यात, परग्रहवासी ही आता साधी कॉन्स्पिरन्सी थिअरी राहिलेली नाही, यावरती विश्वासार्ह वाटावेत असे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ बोलू लागलेत. त्यामुळे येत्या काही विषयावरती किंवा काही काळामध्ये या विषयावरती अधिक धक्कादायक आणि ठोस माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात, परग्रहावरील जीवसृष्टी हा आता फक्त रंजक आणि कथा कादंबऱ्या चित्रपट इत्यादी पुरताच विषय न राहता वास्तव म्हणून पुढे येऊ शकतो. आणि जर असं घडलं तर विचार करा, सगळं जग बदलून जाईल. तर मित्रांनो,
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.